नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे माय जेवी नोकरीमध्ये। आरोग्य सेवक भरती अपडेट 2020 बघूया। आरोग्य सेवकाच्या अर्ध्या जागा रिक्त। ग्रामीण भागातील रुग्णांचे सर्वेक्षण करून त्यांची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्याचे महत्त्वाचे काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात। तर आरोग्य सेवक प्रामुख्याने कावीळ, अतिसवाह, गुणहे, जलजन्य आजार, हिवताप, हत्ती रोग, डेंगू हे कीटकजन्य आजार व मेंदूमेह, कॅन्सर आदी असंसर्गजन्य आजाराच्या रुग्णांचा शोध घेतात। प्रत्येक घरी भेट देऊन विचारणा करणे हे आरोग्य सेवकांना ठरलेली कामे आहे। तर ग्रामीण भागातील आरोग्याच्या व्यवस्थेचा दूत मानल्या जाणाऱ्या आरोग्य सेवक व आरोग्य सेविकाच्या जिल्ह्यात अर्ध्या जागा या रिक्त आहेत। जिल्ह्यात 47 ग्रामीण आरोग्य केंद्र व 376 उपकेंद्र आहेत। तर किती 47 प्राथमिक व आरोग्य केंद्र व 376 उपकेंद्र आहेत। 376 ही उपकेंद्र आहेत। तर प्रत्येक उपकेंद्रात आरोग्य सेवक व आरोग्य सेविकेची नेमणूक राहते। पुरुष आरोग्य सेवकाच्या 298 जागा मंजूर आहेत। तर त्यापैकी केवळ 190 जागा भरण्यात आलेल्या आहेत। तर 298 जागा या मंजूर असताना फक्त 190 जागा या भरलेल्या आहेत। तर महिला आरोग्य सेविकाच्या 553 जागा मंजूर आहेत। तर त्यापैकी फक्त 341 जागा या भरल्या आहेत। त्यापैकी 212 या जागा रिक्त आहेत। तर त्यांच्या 212 जागा रिक्त आहेत। ग्रामीण भागातील रुग्णांचे संरक्षण करून त्यांची प्राथमिक आरोग्याला केंद्राला देण्याचे महत्त्व काम आरोग्य सेवक व आरोग्य सेविका करतात। तर त्यांच्या किती साऱ्या जागा रिक्त आहेत ते तुम्ही बघितलेलंच आहे मित्रांनो। तर आरोग्य सेविकेकडे प्रामुख्याने माता व बाल संगोपनाची संबंधित कामे राहतात। तर गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाची समस्या गंभीर आहे, त्यामुळे आरोग्य सेविकेचेही विशेष महत्त्व आहे। तर त्यामुळे अनेक रुग्णांचे निदान होत नसल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे ही पदे भरणे आवश्यक आहे। तर आता ही जी काही एवढी पदे आहेत तुम्ही बघू शकता, तर ती भरणे आता गरजेचं आहे। कारण की 298 जागा मंजूर असताना फक्त 190 जागा या भरलेल्या आहेत आणि 108 जागा आता रिक्त आहेत त्यांच्या। आणि आरोग्य सेविकाच्या 153 जागा मंजूर आहेत, परंतु त्यापैकी फक्त 341 जागा या भरलेल्या आहेत। आता त्यापैकी 212 जागा या रिक्त आहेत। तर ह्या जागा आता भरणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, पुढचे जे काही अपडेट्स असतील ते बघत राहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।